सर्वांना शुभ दिवस। हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत। कालच्या क्लासमध्ये आपल्या सर्वांना खूप छान वाटले असेलच आणि आपण खूप काही नवीन शिकला पण असाल। आपण काल जे शिकलो ते आपल्याला सर्व आठवतंय का? आता आपण सर्व मिळून कालच्या क्लासमध्ये जे शिकलो त्याची रिव्हिजन करू। कम्प्युटरचा उपयोग कुठे कुठे होतो? कम्प्युटरचा उपयोग आपण कुठेही करू शकतो, जसे की ग्रंथालय, बँक, रेल्वे स्टेशन, ऑफिस, मेट्रो स्टेशन, शाळा, तसेच अजून खूप ठिकाणी कम्प्युटरचा उपयोग आपण करू शकतो। कम्प्युटरचा उपयोग करून आपण काय काय करू शकतो? कम्प्युटरचा उपयोग करून आपण खूप कामे करू शकतो, जसे की गेम खेळणे, गाणे ऐकणे, ऑफिसचे काम, अजून खूप कामे आपण कम्प्युटरचा उपयोगाने करू शकतो। कम्प्युटर किती प्रकारचे असतात? कम्प्युटर चार प्रकारचे असतात। डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप, नोटबुक आणि प्लॅमटॉप किंवा स्मार्टफोन्स। माउस आणि टचपॅड मध्ये काय फरक आहे? माउसचा उपयोग डेस्कटॉप कम्प्युटरच्या बरोबर करतात आणि टचपॅडचा उपयोग लॅपटॉप किंवा नोटबुक बरोबर केला जातो। माउस किंवा टचपॅडच्या मदतीने आपण कम्प्युटर चालवू शकतो। कम्प्युटरला सुरू कसे करतात? कम्प्युटरला पॉवर बटनने सुरू करतात। आपल्याला माहित आहे का की लॅपटॉप किंवा नोटबुकला कसे ओपन करतात? चला आता आपण लॅपटॉप किंवा नोटबुकला ओपन करण्याच्या पद्धती पाहू। आपल्या समोर लॅपटॉप कम्प्युटर दिसत आहे। लॅपटॉप कम्प्युटरला ऑन करण्यासाठी लॅपटॉप कम्प्युटरच्या खालच्या भागाला डाव्या हाताने दाबून धरा आणि उजव्या हाताने लॅपटॉपचा वरचा भाग वरती उचला, जसे की व्हिडिओमध्ये दाखविले आहे। त्यानंतर सर्वात वरती जे गोल बटन आपणास दिसत आहे त्याला एकदा दाबा। जसे की व्हिडिओमध्ये दाखविले आहे म्हणजे आपला कम्प्युटर ऑन होईल। आजच्या क्लासमध्ये आपण एमएस पेंट शिकणार आहोत। यामध्ये आपण एमएस पेंटचा उपयोग का आणि कसा करतो हे शिकणार आहोत। एमएस पेंटच्या फाईलला आपण ओपन कसे करतो? एमएस पेंट मध्ये टूलबॉक्स कशाला म्हणतात? एमएस पेंट मध्ये डिलीट कसे करता येते? एमएस पेंटच्या फाईलला क्लोज कसे करतात? आणि सर्वात शेवटी कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात? चला आता आपण कोर्सला सुरुवात करूया। आपल्याला माहित आहे का एमएस पेंट म्हणजे काय आणि त्याचा उपयोग का करतात? एमएस पेंट एक सॉफ्टवेअर आहे ज्याचा उपयोग आपण चित्र काढण्यासाठी करतो। एमएस पेंटच्या आत चित्र काढण्यासाठी ज्या टूल्सची गरज असते, जसे की कलर, पेन्सिल, इरेजर, शेप्स इत्यादी, असे खूप टूल्स उपलब्ध असतात। आपण एमएस पेंटला दोन प्रकारे ओपन करू शकतो। पहिली पद्धत स्टेपनुसार आणि दुसरी शॉर्टकट कमांड वापरून। आधी आपण स्टेपनुसार एमएस पेंटला ओपन करायला शिकणार आहोत। आता आपण विंडो 7, विंडो 8, विंडो 10
यामधील कोणत्याही एका विंडोचा उपयोग करत असाल. एमएस पेंटला ओपन करण्याच्या पद्धती तिन्ही विंडो मध्ये वेगवेगळ्या असतात. विंडो 8 आणि विंडो 10 मध्ये पेंट फाईल ओपन कशी करतात यासाठी आपण नंतर दिलेला व्हिडिओ पहा. आधी आपल्याला विंडो 7 मध्ये एमएस पेंट कसे ओपन करायचे हे शिकवले जाईल. चला आता आपण पेंट फाईल कशी ओपन करतात हे शिकूया. सर्वात प्रथम डेस्कटॉपवर डाव्या बाजूला स्टार्ट बटन शोधा. जे स्क्रीन किंवा डेस्कटॉपच्या डाव्या कोपऱ्यात आहे आणि त्यावर आपला पॉइंटर घेऊन जा. त्यानंतर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. एक बॉक्स ओपन होईल. त्या बॉक्सच्या आत ऑल प्रोग्राम लिहिलेल्या ऑप्शनवर टचपॅड किंवा माउसच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. त्यानंतर तिथे ऍक्सेसरीज असे लिहिलेल्या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरला घेऊन जा. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला पेंट असे लिहिलेल्या ऑप्शनवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करा. आपली पेंट फाईल ओपन होईल. दुसरी पद्धत म्हणजे शॉर्टकट कमांडचा उपयोग करून. चला आता आपण एमएस पेंटला ओपन करण्याची शॉर्टकट पद्धत पाहू. सर्वात आधी विंडो बटन आणि आर बटन एकत्र दाबा. आपल्यासमोर रन कमांडचा बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये स्पेस न देता एमएस पेंट लिहिल्यानंतर एंटर बटन दाबा किंवा ओके बटनवर आपला कर्सर नेऊन लेफ्ट बटन दाबले असता एमएस पेंटची फाईल ओपन होईल. आता आपण एमएस पेंटची फाईल ओपन करू शकता का नाही? जर आपल्याला एमएस पेंटची फाईल ओपन करायला काही अडचण येत असेल तर आपण व्हिडिओ पाहून शिकू शकता. समोर दिलेल्या चित्राकडे पहा आणि सांगा याला काय म्हणतात. ही एमएस पेंटची फाईल आहे. पेंटच्या शीटवर आपल्याला भरपूर टूल्स दिसत असतील, जसे की पेन्सिल, कलर, इरेजर, ब्रश आणि साइज. आपण सांगू शकता का या बॉक्सला काय म्हणतात? या बॉक्सला टूल बॉक्स म्हणतात. टूल बॉक्स मध्ये ते सर्व टूल्स उपलब्ध असतात ज्याची आपल्याला चित्र काढण्यासाठी गरज असते, जसे की इरेजर, कलर, पेन्सिल. अजून भरपूर टूल्स असतात ज्याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. दिलेल्या चित्रामध्ये काही बटन्सना गोल केले आहेत. आपल्याला माहित आहे का यांना काय म्हणतात आणि याचा उपयोग का करतात? पेंटच्या फाईलमध्ये वरती राईट साइडला तीन बटन दिले गेले आहेत, ज्याचा उपयोग करून आपण फाईलला बंद किंवा फाईलला छोटी मोठी किंवा फाईल लपवू शकतो. त्यालाच मिनिमाइज, मॅक्झिमाइज किंवा रिस्टोर आणि क्लोज बटन म्हणतात. पेंटच्या फाईलमध्ये वरती राईट साइडला तीन बटन दिलेले आहेत. या बटनचा उपयोग वेगवेगळ्या कामासाठी करतात. राईट बटन क्रॉस सारखे दिसत आहे, त्या बटनला क्लोज बटन म्हणतात. या बटनच्या उपयोगाने आपण कोणतीही फाईल क्लोज करू शकतो. मधल्या बटनच्या उपयोगाने बटनला पुन्हा दाबून आपण फाईलला रिस्टोर किंवा मॅक्झिमाइज करू शकतो. जर या बटनवर आपल्याला दोन रेक्टॅंग्युलर बॉक्स दिसत असतील तर आपण आपल्या फाईलला रिस्टोर करू शकतो आणि
जर त्या बटनवर आपल्याला एकच बॉक्स दिसत असेल तर आपण आपल्या फाईलला मॅक्झिमाइज करू शकतो. तिसरे बटन जे की वजाबाकी सारखे दिसत आहे त्याचा उपयोग करून आपण फाईलला हाइड करू शकतो आणि ती फाईल आपण टास्क बारवर दाखवू शकतो. चला आता आपण आपल्या फाईलला मिनिमाइज कसे करतात हे शिकूया. आपल्या फाईलला मिनिमाइज करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला मिनिमाइज ऑप्शनवर घेऊन या. या ऑप्शनवर पॉइंटरने एकदा क्लिक केले असता आपली फाईल ही लपवली जाईल, म्हणजेच हाइड होईल आणि ती आपल्या टास्क बारवर दिसेल. आता आपण विचार करत असाल की टास्क बार म्हणजे काय. टास्क बार हा एक पट्टी सारखा असतो ज्याला आपण स्क्रीनच्या सर्वात खाली पाहू शकतो, जिथे डाव्या कोपऱ्यामध्ये स्टार्ट बटन देखील असते. चला आता आपण हा व्हिडिओ पाहून टास्क बार बद्दल शिकूया. टास्क बार हा एक पट्टी सारखा असतो जो आपण आपल्या कम्प्युटर स्क्रीनच्या खालच्या बाजूला पाहू शकतो आणि ज्याच्या डाव्या कोपऱ्यात स्टार्ट बटन देखील असते. स्टार्ट बटन टास्क बारचाच एक भाग आहे. टास्क बार हा फाईलचे आयकॉन आणि साइन दाखवितो. त्या फाइल्स ज्यांना आपण ओपन केल्या होत्या किंवा ज्या फाईलवर आता आपण काम करत आहोत. जर आपण आपल्या पॉइंटरला टास्क बार वर घेऊन गेलो तर आपल्याला स्क्रीनवरील टास्क बार वर फाईल किंवा फोल्डर्स दिसून येतील. चला आता आपण आपल्या फाईलला मॅक्झिमाइज किंवा रिस्टोर कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. सर्वात प्रथम आपल्या फाईलला मॅक्झिमाइज किंवा रिस्टोर करण्यासाठी आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने कोपऱ्यात दिसत असलेल्या मधील ऑप्शनवर घेऊन जा. या ऑप्शनवर आपला पॉइंटर घेऊन गेल्यानंतर आपल्याला तो ऑप्शन रिस्टोर डाउन या नावाने दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केले असता आपली फाईल छोटी होईल आणि ही फाईल आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसेल. नंतर याच ऑप्शनवर आपला पॉइंटर घेऊन गेले असता ते बटन आपल्याला मॅक्झिमाइज या नावाने दिसेल. या बटनवर एकदा क्लिक केले असता आपली फाईल पुन्हा मोठी होईल. दिलेले चित्र पहा. या ठिकाणी एका शेपला लाल कलरने दाखवलेले आहे. या टूलला लाईन टूल म्हणतात. जेव्हा आपल्याला एमएस पेंट मध्ये लाईन काढायची असेल तेव्हा आपण लाईन टूलचा उपयोग करू. चला आता आपण लाईन टूलचा उपयोग कसा आणि का करतात हे शिकूया. सर्वात आधी आपल्याला लाईन टूल सिलेक्ट करावे लागेल, कारण लाईन टूलला सिलेक्ट न करता आपण लाईन काढू शकत नाही. लाईन टूलचा उपयोग करून आपण फक्त लाईन काढू शकतो. चला आता आपण पेंट मध्ये लाईनचा उपयोग कसा करतात हे शिकूया. चित्र काढताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे असते, जसे की प्रथम टूल सिलेक्ट झाले आहे का नाही हे पाहावे. लाईन ओढण्यासाठी आपण माउस किंवा टचपॅडचा उपयोग करावा. आपल्याला आपल्या पॉइंटरला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्यासाठी माउस
किंवा टचपॅड वर आपल्या एकाच बोटाचा वापर करावा. एक लाईन काढल्यानंतर लाईन वर आपल्याला दोन पांढऱ्या रंगाचे बिंदू दिसतील. त्याला घालविण्यासाठी आपल्याला कर्सरला लाईनच्या बाहेर एकदा क्लिक करा. जर आपण ही स्टेप केली नाही तर आपण त्या लाईन बरोबर दुसरी लाईन काढू शकत नाही. समोर दिलेल्या चित्राला पहा आणि सांगा हे कोणत्या टूलचा उपयोग करून तयार केले आहे. हे चित्र लाईन टूलच्या मदतीने बनवले गेले आहे. आता व्हिडिओ पाहून आपण शिकूया की हे चित्र कसे बनवायचे. पेंट फाइल मध्ये लाईन काढण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने टूलबारवर घेऊन जा आणि लाईन टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला शीटवर घेऊन जा आणि या पद्धतीने लाईनला काढा. त्याचप्रमाणे आपण दुसरी लाईन काढू शकतो जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दाखविले आहे. त्याचप्रकारे आपण तिसरी लाईन काढू शकतो. जर आपल्याला आता या चित्राला पुसून टाकायचे असेल तर त्यासाठी आपण इरेजर टूलचा उपयोग करा. चला आता आपण इरेजर टूलचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला टूलबॉक्स वर घेऊन जा. यामध्ये टूल्स मध्ये इरेजर टूलवर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक केले असता आपला इरेजर सिलेक्ट होईल. त्यानंतर त्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या. पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन आल्यानंतर काढलेल्या चित्रावर आपला पॉइंटर म्हणजेच इरेजर या प्रकारे ड्रॅग करा. म्हणजे आपली पहिली लाईन पुसली जाईल जसे की व्हिडिओ मध्ये दिसत आहे. या प्रकारे आपण इरेजर टूलचा उपयोग करू शकतो. त्याच पद्धतीने आपण दुसरी लाईनही पुसू शकतो जसे की आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे आपण इरेजर टूलचा उपयोग करून तिसरी लाईनही पुसू शकतो जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. समोर दिलेल्या चित्राला पहा आणि सांगा की हे कोणत्या टूलचा उपयोग करून तयार केले आहे. हे चित्र लाईन टूलच्या मदतीने तयार केले आहे. आपण हे चित्र बनवू शकता का नाही. आता व्हिडिओ पाहून आपण शिकूया की हे चित्र कसे बनवायचे. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने टूलबार वरील शेप्स मध्ये लाईन टूलला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला ड्रॉइंग शीटवर घेऊन या आणि याप्रमाणे लाईन काढा. त्याचप्रमाणे आपण दुसरी लाईन ही काढू शकतो जसे की आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखविले आहे. त्याच पद्धतीने आपण तिसरी लाईन काढू शकतो जसे की आपण पाहू शकतो. याच पद्धतीने आपण
उभी लाईन देखील काढू शकतो. एका पॉइंट वरून आपला पॉइंटर ड्रॅग केला असता आपल्याला या प्रकारे लाईन काढता येतात. चला आता आपण व्हिडिओ पाहून पेंटची फाईल कशी बंद करतात ते शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला कोपऱ्यात दिसत असलेल्या क्रॉस बटनवर घेऊन चला आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला तीन ऑप्शन्स दिसून येतील, सेव्ह, डोंट सेव्ह आणि कॅन्सल. ही फाईल आपल्याला सेव्ह करायची नाहीये, त्यामुळे आपण डोंट सेव्ह या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपली एमएस पेंटची फाईल क्लोज होईल आणि आपण डेस्कटॉपवर येऊ. आपल्याला माहित आहे का कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात? चला आपण व्हिडिओच्या मदतीने कम्प्युटर शटडाऊन कसा करतात हे शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल. या बॉक्समधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण काय काय शिकलो? कम्प्युटरचे किती प्रकार असतात? एमएस पेंट म्हणजे काय? तसेच आपण लाईन टूलचा उपयोग कसा करायचा हे शिकलो. त्यानंतर मॅक्झिमाइज, मिनिमाइज आणि क्लोज बटन म्हणजे काय हे शिकलो. आणि सर्वात शेवटी आपण लाईन टूलच्या मदतीने काही चित्र काढली. हे सर्व कम्प्युटर शिक्षणाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.